We are going to start topic biomolecules. For theory exam, the weightage for this topic with option 4 marks and without option 3 marks. Let us see contents. In this topic, three main points: first carbohydrates, then proteins, and then nucleic acids. Let us see first carbohydrates. In that, definition and classification of carbohydrates. The next point, in detail study of monosaccharides such as glucose and fructose. Then disaccharides, in that sucrose, maltose and lactose. The next, polysaccharides, in that starch, cellulose and glycogen. The next point is proteins. In that, first point is alpha amino acids, then formation of peptide bond, then types of protein, then structure of protein, in that primary, secondary, tertiary and quaternary structure. Okay, and then next, nucleic acids, in that DNA and RNA, nucleotide, nucleoside and structure of DNA. Let us see one by one point. That first, carbohydrates. That first point, definition and classification of carbohydrates. Okay, actually हा टॉपिक स्टार्ट करताना शिकवताना मी काय करणार आहे, तर थोडंस समजून घेण्यासाठी काही पुस्तकाच्या बाहेरचं पण सांगावं लागतं. प्रत्येक पॉइंट मी आधी समजावून सांगणार आहे आणि मग एक्झाम साठी त्या पॉइंटवर कसे क्वेश्चन्स असतात ते सांगणार आहे. ओके, फर्स्ट पॉइंट आता डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, आधी थोडस कन्सेप्ट समजून घेऊया आणि मग क्वेश्चन आन्सर. ओके, बघा, कार्बोहायड्रेट्स वेअर कन्सिडर्ड ॲज रिगार्डेड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन विथ अ जनरल फॉर्म्युला CXH2O Y. म्हणजे हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणजे कार्बोहायड्रेट अशी डेफिनेशन होती. फॉर एक्झाम्पल बघा, ग्लुकोज आहे हायड्रेट्स ऑफ कार्बन, सुक्रोज हायड्रेट ऑफ कार्बन, स्टार्च और सेल्युलोज हायड्रेट्स ऑफ कार्बन. हे सगळं कसं आलं नंतर बघणार आहे आपण, आता जस्ट समजावून घेऊया. ओके, बट लेटर ऑन इट इज फाउंड दॅट सम ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर देअर. म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स आहेत ते बिहेव लाईक अ कार्बोहायड्रेट. फॉर एक्झाम्पल रॅमनोज और 2-deoxyribose, दे आर कार्बोहायड्रेट बट देअर फॉर्म्युला इज नॉट हायड्रेट्स ऑफ कार्बन. बरोबर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला हे ओबे करत नाहीयेत. ओके, नाउ वन मोर पॉइंट. सम ऑफ द कंपाउंड आर हिअर फॉर्मॅल्डिहाइड, ऍसिटिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, दे हॅव अ फॉर्म्युला हायड्रेट्स ऑफ कार्बन बट दीज आर नॉट कार्बोहायड्रेट्स. ओके, इट मीन्स दॅट दिस डेफिनेशन हायड्रेट्स ऑफ कार्बन ही बरोबर नाहीये. मग डेफिनेशन बदलली कार्बोहायड्रेटची पण नाव कार्बोहायड्रेट हे तसंच राहिलं. ओके, मग आता कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय आहे जरा समजावून घेऊया आपण. इथे काही कंपाऊंड लिहिलेत मी, हे कसे आहेत, काय आहेत, त्यांचं नाव वगैरे नंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मेनी हायड्रॉक्सिल ग्रुप दिसतात आणि अल्डिहाइड ग्रुप दिसतोय, मेनी हायड्रॉक्सिल ग्रुप दिसतात आणि कीटोन ग्रुप दिसतोय. ओके, दॅट इज हिअर कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स और द कंपाउंड्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स दिस कंपाउंड्स गिव्स सच अ युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. ओके, आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. ही डेफिनेशन. आता एक्झाम्पल, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, रायबोज आहे, सुक्रोज म्हणजे आपण खातोय ती साखर आहे, शुगर आहे म्हणजे हे शुगर्स आहेत. ऍक्च्युली ग्रीक भाषेमध्ये शुगर शब्द आहे सॅकॅरॉन. देअरफोर दीज कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सॅकॅराइड्स. याच्यावरून नाव आलं ते सॅकॅराइड्स. ओके, आता ह्याच्यावर क्वेश्चन काय असेल, एवढं आपण सगळं समजावून घेतलं. आता क्वेश्चन, डिफाइन कार्बोहायड्रेट्स और सॅकॅराइड्स और व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स गिव एक्झाम्पल. बस एवढंच करायचं आपल्याला परीक्षेसाठी. ओके, आता इथं अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला. सुक्रोज,
सुक्रोज म्हणजे काय? आपण खातोय ती साखर, टेबल शुगर. ओके, म्हणजे ती कशापासून मिळते? केन शुगर किंवा बीट पासून मिळते, केन शुगर. ओके, आणि अजून एक मिल्क शुगर, म्हणजे मिल्क मध्ये असणारं शुगर कुठलं आहे? लॅक्टोज. त्याच्यावरती पण एमसीक्यू किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारतील. मिल्क मध्ये असणारं शुगर लॅक्टोज. ओके, किंवा बीट आणि शुगर केन पासून मिळणारं शुगर सुक्रोज. ओके, नाव नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, दॅट इज सॅकेराइड्स, ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस प्रोडक्ट काय मिळतात त्याच्यावर बेस हे क्लासिफिकेशन आहे. ओके, ऍक्च्युली कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इन टू थ्री मेन क्लासेस. फर्स्ट वन इज मोनोसॅकेराइड्स, सेकंड वन इज ऑलिगोसॅकेराइड अँड थर्ड वन इज पॉलिसॅकेराइड. वन बाय वन कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आधी अँड मग क्वेश्चन. ओके, फर्स्ट मोनोसॅकेराइड. ओके, मोनो मीन्स वन, दॅट इज सिंगल युनिट. हे सिम्पल युनिट असतं, याच्यामध्ये एकच सिम्पल युनिट असतं. ओके, दॅट इज मोनोसॅकेराइड्स. मीन्स डेफिनेशन काय असेल बघा, मोनोसॅकेराइड्स दे डू नॉट हायड्रोलाइज फर्दर इन टू स्मॉलर युनिट्स ऑफ पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स ऑर पॉलिहायड्रॉक्सी किटोन्स. ते स्वतः पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर किटोन्स आहेत, परत ते पुढे हायड्रोलाइज त्यांचं होत नाही, ते पुढे फर्दर ब्रेकडाऊन होत नाही. ओके, 20 डिफरंट मोनोसॅकेराइड्स आर ऑकर नॅचरली. ओके, नाव आता आपण सॅकेराइड्स, कार्बोहायड्रेट्स म्हणजे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स आणि पॉलिहायड्रॉक्सी किटोन्स असं म्हटलंय. मग आता बघा, हे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे का? ओके, दॅट इज ऑल दीज आर अल्डोजेस. ओके, नाव डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इट इज अ अल्डो ट्रायोज. थ्री कार्बन देअरफोर इट इज एकच सीएचओ याच्यात परत ऍड करायचं इथे. ओके, देअरफोर नाव फोर कार्बन दॅट इज अल्डो टेट्रोज. अजून एक सीएचओ एच इथे ऍड केला, अल्डो पेंटोज. हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे सगळीकडे, फक्त सीएचओ एच मध्ये ऍड करत गेलोय. नाव सिक्स कार्बन अल्डिहाइड अल्डो हेक्सोज. सी हिअर नंबर ऑफ कायरल कार्बन वन, हिअर टू, हिअर थ्री, हिअर फोर. ओके, आता बघा पुढे इथे काय आहे, आता पॉलिहायड्रॉक्सी किटोन ग्रुप आहे, तर किटोन किटोन किटोन, देअरफोर ऑल दीज आर किटोजेस. थोडस मला काही पॉइंट्स पुस्तकाच्या बाहेरचे सांगायला लागतात कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. ओके, आता इथे बघा, थ्री कार्बन देअरफोर किटो ट्रायोज, किटो टेट्रोज, किटो पेंटोज, किटो हेक्सोज. इथं पण एक 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 सीएचओ एच ऍड करत गेलो आपण. नंबर ऑफ कायरल कार्बन, नो कायरल कार्बन, वन टू आणि थ्री. ओके, आता हे सगळे जे शुगर्स आहेत, सॅकेराइड्स आहेत, दीज आर ऍक्च्युली डिव्हायडेड इन टू टू फॅमिलीज. एक आहे डी फॅमिली आणि दुसरी आहे एल. डी आणि एल, कॅपिटल डी आणि एल. आधी हा कन्सेप्ट समजून घेऊया की डी आणि एल काय आहे. ओके, ना इथे तुम्हाला आता ग्लिसरॉल्डिहाइड आहे बघा, हे ग्लिसरॉल्डिहाइड आहे. ऍक्च्युली यु नो दिस इज अ ग्लिसरॉल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल स्टडी केलाय आपण. हे ग्लिसरॉल आहे, हे सीएच टू ओ एच ऐवजी सीएचओ ठेवलंय, म्हणजे काय झालंय, ग्लिसरॉल्डिहाइड. ह्याचं नाव काय आलं, ग्लिसरॉल्डिहाइड अल्डो ट्रायोज आहे. हा ग्लिसरॉल्डिहाइड आपण स्टँडर्ड मांडलाय, म्हणजे त्यांनी मांडलेला आहे स्टँडर्ड. It is considered as a standard glyceraldehyde. Now see this glyceraldehyde, one chiral carbon. Okay, therefore number of optical isomers is equal to 2^n. N is number of chiral carbon, 1, therefore 2^1, therefore 2 isomers. This is one, this is another. Toni mirror images at enantiomers zale. Okay, now what is mean by D and L? कॅपिटल डी आणि कॅपिटल एल. ऍक्च्युली दिस ग्लिसरॉल्डिहाइड कन्सिडर्ड एज अ स्टँडर्ड कंपाऊंड आणि त्याच्या कॉन्फिगरेशनवरून बाकीच्या सॅकेराइडचं कॉन्फिगरेशन कन्सिडर केलेलं आहे. ओके, बघा आता इथे ह्याच्यामध्ये दिस ओ एच ग्रुप
इज प्रेझेंट ऑन राईट हँड साईड, आहे का राईट हँड साईडला आहे. इफ इट इज ऑन अ राईट हँड साईड देन इट इज कॉल्ड एज अ कॅपिटल टी, अँड इफ इट इज प्रेझेंट ऑन अ लेफ्ट हँड साईड देन इट इज कॉल्ड एज अ कॅपिटल एल. सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात ठेवायचं, दिस कॅपिटल डी अँड कॅपिटल एल लेटर्स इंडिकेट्स द कॉन्फिगरेशन ऑफ द शुगर्स. ह्या कार्बनचा ओ एच कुठे आहे हे सांगतोय. दे डू नॉट रिप्रेझेंट द ऑप्टिकल रोटेशन, रोटेशन ऑफ पीपीएल, त्याच्याबद्दल काही सांगत नाही हा. ओके, नाव हिअर इन केस ऑफ दिस ग्लिसरॅल्डिहाइड, डी ग्लिसरॅल्डिहाइड हा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे आणि हा लिव्होरोटेटरी आहे, पण दिस डी रिप्रेझेंट्स द कॉन्फिगरेशन. ओके, आता शुगर्स दोन डिवायडेड इंटू टू फॅमिलीज, डी फॅमिली आणि एल फॅमिली, ते ह्याच्यावरून रिलेट केलेले आहेत, म्हणजे हे स्टँडर्ड मांडलेले आहेत. ओके, आता ऍक्च्युली रिमेंबर वन सेंटेन्स हियर, ऑल नॅचरली ऑकरिंग शुगर्स बिलॉंग टू डी सिरीज, म्हणजे हा ओ एच राईट हँड साईडला आहे. मी आता ते सांगणार आहे, आपण शुगर्स बघूया तेव्हा आपण समजेल, लक्षात येईल आता. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये इथे आपल्याला थोडीशी आपण एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे, त्यातली काही एक्झाम्पल आपल्याला ह्याच्यात लागणार आहेत, टॉपिकमध्ये काही लागणार नाही आहेत, पण आपल्याला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ती हवी आहेत. फर्स्ट बघा, हा अल्डोट्रायोज, दिस वन अल्डोट्रायोज, मग अशी बघितलं आपण. ओके, अल्डोट्रायोज म्हणजेच तो ग्लिसरॅल्डिहाइड आहे, तो मी इथं लिहिलाय डी ग्लिसरॅल्डिहाइड लिहिलाय, ओ एच ग्रुप ऑन द राईट हँड साईडला आहे. ओके, आता त्याचा इनेन्शियोमर एल ग्लिसरॅल्डिहाइड असेल, आता आपण बघितलं. ओके, मी फक्त इथे काय केलेत, डी फॅमिलीचे शुगर लिहित केलेत, त्याचा इनेन्शियोमर म्हणजे त्याची मिरर इमेज येईल ती एल सिरीजचा येईल. ओके, हिअर दिस इज अ अल्डोट्रायोज, नंबर ऑफ आयसोमर्स किती येतील, टू, एक आहे हा आणि दुसरा एल. ओके, नेक्स्ट आता बघा अल्डो टेट्रोज, बरोबर, हा अल्डो टेट्रोज, हा अल्डो टेट्रोज म्हणजे काय, हे असं अल्डिहाइड आणि हे पॉलीहायड्रॉक्सिन. आता एक थोडासा कन्सेप्ट समजून घेऊया इथं आपण आधी. टू कायरल कार्बन, ओके, एन इज इक्वल टू टू, देअर फोर नंबर ऑफ आयसोमर्स फोर. ओके, आता ते कसं हे करतात बघा, दोन्ही ओएच आधी सेम साईडला ठेवायचे, एक झाला. ओके, आता इथं डी, मी मगाशी सांगितलं तसं, हा कार्बन बघायचा, म्हणजे कुठला कार्बन, लास्ट कायरल कार्बन, म्हणजे सी एच टू ओ एच जो इथं लास्ट आहे त्याच्या वरचा कार्बन, जसा आपण ग्लिसरॅल्डिहाइड मध्ये बघितला याच्या वरचा, बरोबर, तसा इथे याच्यावरचा कार्बन, दॅट इज ऍक्च्युली इट इज अ लास्ट लोएस्ट कायरल कार्बन आहे, त्याचा ओ एच बघायचा. इफ इट इज ऑन द राईट हँड साईड डी, याचं कॉन्फिगरेशन काय आहे, डी आहे, म्हणजे डी फॅमिलीचा आहे हा. ओके, आणि आता हा पण डी फॅमिलीचा आहे. ओके, आता हे फोर आयसोमर्स आहेत, ते कसं लिहितात बघा जरा. आधी काय केलं मी, दोन्ही ओ एच एकाच साईडला ठेवले. ओके, आणि हा झाला डी इरिथ्रोज, त्याची मिरर इमेज म्हणजे इनॅन्शोमर येईल, एल इरिथ्रोज येईल, म्हणजे दुसरा आयसोमर झाले, दोन झाले, हा आणि त्याचा इनॅन्शोमर. आता दुसऱ्या वेळी काय करायचा, हा ओ एच इकडे हे करायचा. ओके, बरोबर, हे डी सिरीजचाच आहे कारण हा लोएस्ट कायरल म्हणजे लास्ट याच्या वरचा कार्बन हा ओ एच याचा राईट हँड साईडला आहे, त्यामुळे डी सिरीजचा झालाय, बरोबर, आणि याची मिरर इमेज म्हणजे याचा इनॅन्शोमर काय येईल, एल. ओके, असे फोर झाले, याचा इनॅन्शोमर, याचा इनॅन्शोमर. नेक्स्ट आता बघा अल्डोपेंटोज, आपण इथं बघितलं ना अल्डोपेंटोज मग अशी, आता अल्डोपेंटोजचे बघा, अल्डोपेंटोज बघा इकडे, अल्डोपेंटोज किती कायरल कार्बन आहेत, थ्री, म्हणजे इनॅन्शोमर म्हणजे आयसोमर्स किती येतील, एट, टू रेस टू थ्री, एन इज इक्वल टू थ्री. ओके, आता मी इथं फक्त डी सिरीजचे लिहिलेत, याची मिरर इमेज म्हणजे याचा इनॅन्शोमर, याचा याचा याचा, म्हणजे डी सिरीजचे हे फोर आणि एल सिरीजचे फोर येतील. परत मगाशी सांगितलं तसंच, आधी सगळे ओळ चिकडे लिहायचे आणि मग
परमिटेबल कॉम्बिनेशन करत जायचं, एक ओएच इकडे ढकलायचा, मग नेक्स्ट दुसरा ओएच, मग नेक्स्ट दोन्ही ओएच, असं करत जायचं. ओके, यातला आपल्याला रायबोज पुढे लागणार आहे डिटेल मध्ये, हे पण आपल्याला लागणार आहे डिटेल मध्ये. ओके, नेक्स्ट आता अल्डोहेक्सोज म्हणजे तुम्हाला ग्लुकोज, गलॅक्टोज, मॅनोज कसं आलं हा कन्सेप्ट समजून घ्या. अल्डोहेक्सोज म्हणजे काय? इथे बघा, फोर कायरल कार्बन, फोर कायरल कार्बन म्हणजे 2:N म्हणजे 16 आयसोमर्स येतील, त्यातले 8 हे डी फॅमिलीचे आणि 8 एल सिरीजचे असतील. ओके, आता हे 8 इथे लिहिलेले आहेत. ओके, परत तसंच काही सगळे बघायची काही गरज नाही, आपल्याला जेवढे लागतात तेवढे मी सांगते. परत ते कसे फाइंड आउट केले, हे बघा, सगळे ओएच एका साईडला ठेवले, मग हा एक ओएच इकडे सकलला, मग दुसरा, मग दोन, असं करत गेले. ओके, आता त्यातला आपल्याला लागणार आहे हा ग्लुकोज. हा बघा, डी, हे सगळे डी लिहिलेत कारण बघा, लोएस्ट कायरल, लास्ट कायरल कार्बन, CH2OH वरचा कार्बन, दिस ओएच ऑन द राईट हँड साइड, सगळे राईट हँड साइडला आहेत, त्यामुळे सगळे डी फॅमिलीचे आहेत. ह्यांचे सगळ्यांचे इनॅन्शोमर्स म्हणजे मिरर इमेज एल फॅमिलीचे येतील, म्हणजे हे 8 अँड दॅट 8 टोटल विल बी 16. ओके, नाउ वी रिक्वायर दिस ग्लुकोज, दिस वन ग्लुकोज, दॅट इज आउट ऑफ दिस 16 आयसोमर्स वन ऑफ द आयसोमर इज ग्लुकोज. ओके, डी. नाउ रिमेंबर हिअर, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, थर्ड कार्बन, दिस थर्ड ओ एच ग्रुप, दॅट इज ओ एच ग्रुप ऑफ C3 कार्बन इज ऑन द लेफ्ट हँड साइड. वरून तिसरा ओ एच लेफ्ट लाय ग्लुकोज मध्ये, एवढं इथे लक्षात ठेवा, पुढे खूप लागणार आहे आपल्याला. वन मोर, वी रिक्वायर गलॅक्टोज. लॅक्टोज शुगर आहे ना मिल्क शुगर मध्ये, त्याच्यामध्ये हे लागणार आहे परत पुढे. त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, वरून तिसरा अँड फोर्थ, थर्ड अँड फोर्थ ओ एच, दिस टू ओ एच ग्रुप ऑन द लेफ्ट हँड साइड. ओके, दिस इज अ डी गलॅक्टोज. वी रिक्वायर धिस अँड धिस, वी रिक्वायर दिस रायबोज, वी रिक्वायर दिस टू, वी रिक्वायर दिस वन. बट कन्सेप्ट क्लिअर करायला मला सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागले. ओके, वन मोर पॉइंट रिमेंबर हिअर, डी सिरीज और एल सिरीजचा फाइंड आउट करताना सी द लोएस्ट कायरल कार्बन, लास्ट कायरल कार्बन ह्या CH2OH वरचा. ओके, सी दिस वन. ओके, दुसऱ्या कार्बनचे ओएच कुठे आहे ते काही बघायचं नाही, फक्त याच्याकडे बघायचं, डी आय की एल आय फाइंड आउट करायला. ओके, नेक्स्ट आता आपण कंटिन्यू करूया क्लासिफिकेशन. इथं क्लासिफिकेशन झालं आपण अल्डोट्रायोज, टेट्रोज, अल्डोपेंटोज, अल्डोहेक्सोज, अल्डोहेक्सोज. आता बघा, मी मग अशी सांगितलं तसं, वन कायरल कार्बन, देअरफोर टू आयसोमर्स, टू कायरल कार्बन, फोर आयसोमर्स, थ्री कायरल कार्बन, एट, फोर कायरल कार्बन, 16 आयसोमर्स. आउट ऑफ दिस 16, वन इज, वन ऑफ द आयसोमर इज ग्लुकोज, वन ऑफ द आयसोमर इज गलॅक्टोज, मॅनोज, एक्सेट्रा. ओके, सिमिलरली हिअर फॉर किटोजेस. ओके, हिअर कायरल, नो कायरल कार्बन, नो आयसोमर, वन कायरल कार्बन, टू, टू कायरल कार्बन, फोर आयसोमर, थ्री कायरल कार्बन, एट आयसोमर. इन दॅट आउट ऑफ दिस 8 आयसोमर, वन ऑफ द आयसोमर इज फ्रुक्टोज. रिमेंबर दॅट इन केस ऑफ फ्रुक्टोज द थर्ड कार्बन ओ एच, ओ एच प्रेझेंट ऑन अ थर्ड कार्बन इज ऑन अ लेफ्ट हँड साइड, जे ग्लुकोज सारखंच. ओके, तिथं लक्षात ठेवायचं, पुढे आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, नेक्स्ट ना मोनोसॅकेराइड कम्प्लीट झाला हा आपला, थोडासा आपण डिटेलमध्ये बघितला कारण पुढे पार्ट लागणार आहे सगळा हा. नेक्स्ट सेकंड टाइप इज ऑलिगोसॅकेराइड. ऑलिगो मीन्स इट इज मेड अप ऑफ 2 to 10 मोनोसॅकेराइड युनिट अँड डिपेंडिंग ऑन दॅट नंबर ऑफ मोनोसॅकेराइड युनिट्स दीज आर फर्दर क्लासिफाइड इन टू डाय, ट्राय अँड टेट्रासॅकेराइड. म्हणजे डाय सॅकेराइड म्हणजे दोन मोनोसॅकेराइडनी बनलेला असतो, ट्रायसॅकेराइड म्हणजे तीन मोनोसॅकेराइड लिंक करायचे लाईक दिस, टेट्रासॅकेराइड म्हणजे फोर मोनोसॅकेराइड लिंक करायचे. ओके, मीन्स त्यांची डेफिनेशन लिहायला आली तर काय लिहायला लागेल, ऑलिगोसॅकेराइड दे गिव्ह 2 to 10 मोनोसॅकेराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. ओके, आता डायसॅकेराइड काय करतील, दे गिव्ह
टू मोनोसॅकेराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. आता हा फॉर्म्युला कसा आला जरा बघूया आपण. ओके, आता टू मोनोसॅकेराइड युनिट आहेत. आधी एक्झाम्पल बघूया. सुक्रोज म्हणजे टेबल शुगर, त्याच्यामध्ये दोन मोनोसॅकेराइड कुठले असतात हे लक्षात ठेवा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. माल्टोज मध्ये ग्लुकोज अँड ग्लुकोज. लॅक्टोज मध्ये लक्षात ठेवा, आधी गलॅक्टोज लिहा आणि मग ग्लुकोज लिहा, पुढे असं उपयोगी पडणार आहे आपल्याला. ओके, गलॅक्टोज अँड ग्लुकोज, दॅट इज इन केस ऑफ दिस डायसॅकेराइड द मोनोसॅकेराइड कंबाईन केले ते मे बी सेम असतील ऑर डिफरंट असतील. ओके, आता हा फॉर्म्युला कसा आला बघूया आपण जरा. डायसॅकेराइडचा म्हणजे सुक्रोज माल्टोज आणि लॅक्टोजचा पुढे लागणार आहे आपल्याला. आता दोन मोनोसॅकेराइड म्हणजे एका मोनोसॅकेराइड ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6. आता इथे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज लिंक झाले सुक्रोज मध्ये. ओके, म्हणजे C6H12O6 ह्या सगळ्या मोनोसॅकेराइडचा फॉर्म्युला हाच आहे. ओके, हा यांचा मग सांगते मी यांचा. ओके, बाकी आपण मोनोसॅकेराइड वेगवेगळे बघितलेले आहेत. आता हे दोन्ही लिंक करायचे आहेत. जॉईन होताना काय होतं, यातला एच आणि यातला ओएच, और यातला ओएच आणि यातला एच असे रिमूव्ह होतात. म्हणजे फॉर्म्युला कसा येणार आहे, ह्या दोघांची सम करायची, ऍड दिस टू अँड सबट्रॅक्ट एच टू, दॅट इज C12H12+12=24 मायनस दिस टू एच, दॅट इज 22 O12 - this 1 O therefore 11. मीन्स याला डबल करायचं अँड सबट्रॅक्ट एच टू. दिस इज अ फॉर्म्युला फॉर डायसॅकेराइड. ओके, फॉर दिस डायसॅकेराइड. ओके, नेक्स्ट नाव ट्रायसॅकेराइड. ते गिव्ह थ्री मोनोसॅकेराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. इथं लक्षात ठेवायचं, एमसीक्यूला बऱ्याच वेळा विचारतात, रॅफिनोज इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रायसॅकेराइड. इट इज मेड अप ऑफ थ्री मोनोसॅकेराइड युनिट. वन इज ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गलॅक्टोज. ओके, नेक्स्ट टेट्रासॅकेराइड्स. डेफिनेशन काय, दे गिव्ह फोर मोनोसॅकेराइड, टेट्रा फोर मोनोसॅकेराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्टॅच्युओज. इट इज मेड अप ऑफ ग्लुकोज, फ्रुक्टोज, गलॅक्टोज, गलॅक्टोज. म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड टू युनिट्स ऑफ गलॅक्टोज. क्वेश्चन असा पण विचारतील की टेट्रासॅकेराइड स्टॅच्युओज ऑन हायड्रोलिसिस गिव्ह हे चार युनिट्स. याच्याने तो बनलेला असतो, म्हणजे याचं हायड्रोलिसिस केलं की हे मिळणार आहे. ओके, दिस इज अबाउट द ऑलिगोसॅकेराइड्स. दुसरा क्लास झाला. फर्स्ट मोनोसॅकेराइड झाले, दुसरा ऑलिगोसॅकेराइड. मी जरा इथं जागा नाही आहे त्यामुळे असं इथं खाली लिहिलेलं इकडं सगळा. ओके, अँड नेक्स्ट थर्ड टाईप इज अ पॉलीसॅकेराइड. पॉली, पॉली मीन्स मेनी. म्हणजे पॉलीसॅकेराइड हा पॉलिमर आहे. लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकेराइड मॉलिक्युल्स आर युनाइट टुगेदर टू फॉर्म अ पॉलीसॅकेराइड. म्हणजे डेफिनेशन काय, पॉलीसॅकेराइड गिव्ह लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकेराइड युनिट्स ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस. ह्याचे एक्झाम्पल बघा, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे आणि ग्लायकोजन. थोडस लक्षात ठेवण्यासाठी बघा, इकडे हे सगळे प्लांट आहेत, बरोबर, असे प्लांट्स आहेत. हे सगळे सेल्युलोज असतं, त्याच्यामध्ये त्यांचे सेलवॉल सगळे काय असतं, सेल्युलोज असतं. आणि ह्याचे जे फूड ग्रेन्स आहेत, म्हणजे आपण खातोय ते स्टार्च असतात ते सगळे. आणि मग आपण खाल्ल्यानंतर ॲनिमलमध्ये जे स्टोअर केलं जातं पॉलीसॅकेराइड, इट इज अ ग्लायकोजन. डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहे. ओके, म्हणजे हे प्लांट मधले आहेत आणि हा ॲनिमल मधले, स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. ओके, नाव अबाउट द पॉलीसॅकेराइड. आता पॉलीसॅकेराइडचा फॉर्म्युला कसा आला बघा. पॉलीसॅकेराइडचा फॉर्म्युल्यासाठी ते बघा, C6H12O6 लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकेराइड आपल्याला जॉईन करायचे. यातला एच, यातला ओएच रिमूव्ह झाला आणि हे दोन जॉईन होणार. नेक्स्ट यातला ओएच गेला, म्हणजे इकडे जॉईन होताना यातला एच आणि यातला ओएच गेला. नेक्स्ट यातला एच, यातला ओएच, म्हणजे काय होणार बघा, इकडे हा ओएच इकडे जॉईन होताना प्रत्येक युनिट मधला इकडे ओएच इकडे येत जात. म्हणजे एका युनिट मधनं H2O रिमूव्ह करा, दॅट इज
सी सिक्स एच टेन, दोन एच कमी केले, एंड ओ सिक्स वन ओ इज रिमूव्ह, दॅट इज ओ फाईव्ह, दॅट इज वन शुगर युनिट इकडे ओ एच इकडे एच, ओके रिमूव्ह होतोय ना, दॅट इज वॉटर इज रिमूव्ह फ्रॉम इच मॉलिक्युल, देअर फोर दिस मॉलिक्युल इज रिपीटेड एन टाइम्स, लार्ज नंबर ऑफ टाइम्स, एन टाइम्स, दिस इज द फॉर्म्युला फॉर पॉलीसॅकेराइड, द पॉलीसॅकेराइड. ओके आता ह्याच्यावरचे क्वेश्चन्स, क्वेश्चन्स बघा काय असणार आहेत. आता याला जोडून विचारतील, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, 3 मार्क्स क्वेश्चन विचारला तर आन्सर असं लिहायचंय, एक्सप्लेन म्हटलंय त्यामुळं मोनोसॅकेराइड, ऑलिगोसॅकेराइड, त्याचे सब क्लासेस, ओके पॉलीसॅकेराइड, ओके हे सगळं आता डेफिनेशन एक्झाम्पल, डेफिनेशन एक्झाम्पल, डेफिनेशन एक्झाम्पल, म्हणजे ही जी आपण आता चार्ट केलेलं आहे त्याचं एक्सप्लेन करायचंय फक्त. ओके मी ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिले कन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठी. ओके नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, लिसन ना, वी स्टडीड दिस मोनोसॅकेराइड्स, ओके डी फॅमिली, डी सिरीजचे सगळे सॅकेराइड्स मोनोसॅकेराइड्स बघितले आपण. नाव दिस कॅपिटल डी इंडिकेट्स द कॉन्फिग्रेशन ऑफ दिस कार्बन, दॅट इज इट इज रिलेटेड टू द कॉन्फिग्रेशन and not connected with, not related with the rotation, optical rotation of the PPL. आता जर तुम्हाला रोटेशन लिहायचं असेल त्याचं तर यूज प्लस ऑर स्मॉल डी, ओके फॉर डेक्स्टोरोटेटरी, अँड फॉर लिव्होरोटेटरी यूज मायनस साइन ऑर स्मॉल एल. आता सपोज कुठलाही शुगर लिहिला तिथे तो डेक्स्टोरोटेटरी आहे का लिव्होरोटेटरी आपण नाही सांगू शकत, इट इज अ एक्सपेरिमेंटली डिटरमाइन, ओके पण आपल्याला आपण कॉन्फिगरेशन सांगू शकतोय की तो डी फॅमिलीचा आहे का एल फॅमिलीचा आहे बाय ऑब्झर्विंग द लास्ट कायरल कार्बन. ओके रिमेंबर दिस पॉइंट, कॅपिटल डी अँड कॅपिटल एल इंडिकेट्स द कॉन्फिगरेशन, ओके आणि ते थिरॉटिकली आपण सांगू शकतोय पण ऑप्टिकल रोटेशन सांगू शकत नाही. हा एक. नेक्स्ट, नाव ऑल दिस डी फॅमिली सिरीज मोनोसॅकेराइड्स इथं लिहिलेले आहेत मी, तसेच एल फॅमिलीचे पण लिहिता येतील. ओके तर हे सगळे डी फॅमिलीचे डेक्स्टोरोटेटरी असतील ऑर लिव्होरोटेटरी असतील, वी डोंट नो, ते आपल्याला एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करायला लागेल. यातला प्रत्येक मोनोसॅकेराइड डेक्स्ट्रो असेल ऑर लिव्हो, वी डोंट नो. ओके इन दिस सेशन वी स्टडीड कंटेंट्स. ओके नेक्स्ट, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, दॅट इज सॅकेराइड्स अँड दिस पार्ट. ओके नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स इन डिटेल, रिमेंबर हियर वन पॉइंट, क्वेश्चन मे बी आस्क लाइक दिस, डिफाइन मोनोसॅकेराइड, ऑलिगोसॅकेराइड, डाय, ट्राय, टेट्रा ऑर पॉलीसॅकेराइड्स. ओके नेक्स्ट, वॉट इज मीन बाय कॅपिटल डी अँड एल टर्म्स, गिव्ह द कॉन्फिग्रेशन, अँड वॉट इज मीन बाय स्मॉल डी अँड स्मॉल एल. आता इथे मी काही मोनोसॅकेराइडचे सगळे स्ट्रक्चर काढलेत, हे सगळे स्ट्रक्चर आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत, फक्त समजून घेण्यासाठी आपण घेतलेले आहेत. आणि लास्टला क्वेश्चन आणि त्याचं आन्सर्स बघितलं.